कोकणात निसर्गरम्य ठिकाणी स्वतःचे घर घेण्याची आता सुवर्ण संधी. सर्व फ्लॅट 2 BHK. पहिल्या 10 बुकिंग साठी किचन हॉटटॉप आणि वॉटर प्युरिफायर फ्री. तरी आजच संपर्क करा रिलायबल रेसिडेन्सी, कालूस तेखुर, चिपळूण. सबस्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या जोशी विद्या मंदिर जामसंडेच्या 2 विद्यार्थ्यांनी 19 ते 23 ऑगस्ट अशा 5 दिवसांच्या इस्रो दौऱ्यावर गेल्या होत्या. आज त्या दौऱ्यातून परतल्यानंतर जामसंडे येथे प्रशालेच्या व ग्रामस्थांच्या वतीनं या दोन्ही विद्यार्थिनींचे जंगी स्वागत करण्यात आले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मुलांनी यश संपादन केले या मुलांना इस्रोची सहल घडवण्यात आली होती. या सहलीमध्ये जामसंडे मधील पद्मजा प्रसाद घाडी व निशा बसवंत पाटील या आदर्श जोशी विद्या मंदिर जामसंडे प्रशालेच्या 2 विद्यार्थिनींचा समावेश होता. आज सकाळी जामसंडे येथे 11:15 सुमारास या दोन्ही मुलांचं दिवादेवी मंदिर स्टॉप येथे आगमन झाल्यानंतर या मुलांचं औक्षण करून त्यांना उचलून घेत वाजत गाजत लेझिम पथकाच्या मिरवणूक करण्यात आली. या दोन्ही मुलांना दिवादेवीचं दर्शन घेतल्यानंतर जोशी विद्या मंदिर येथे प्रशालेच्या वतीनं या मुलांचा सत्कार देखील करण्यात आला. नगरसेविका प्राजक्ता घाडी यांनी देखील या मुलांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थ्यांनी माझ्याच वॉर्डमधील असल्याने मला या दोन्ही विद्यार्थ्यांबद्दल अभिमान आहे असं मत त्यांनी व्यक्त केले. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा जी होती त्या परीक्षेला दोघी बसले होत्या. त्यातली पाटील तालुक्यातून 1 नंबर काढलाय तिने आणि प्रज्ञा पद्मजाने 2 नंबर काढलाय तालुक्यातून. त्याला त्या दोघींनाही इस्रोला जायची संधी मिळाली आणि त्या इस्रोचा प्रवास विमानामार्फत होता त्यांच्या दोघींचा पण आणि विमानातून ज्या दोघी इस्रोतून जाऊन आलेल्या आहेत आणि आमच्या जामसंड्या नागरिकांच्या वतीने आमच्या सगळ्यांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने त्यांचं शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे, शिक्षकांचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्यामुळे आम्हाला खूप सर्वांना आनंद होतो आहे आणि यापुढेही त्यांनी असंच यश आपल्या गावासाठी त्यांच्या स्वतः सबस्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.